नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सध्या आपल्याकडे अनेक प्रश्न आलेले आहेत तर या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे ग्राउंड लांबणार का तृतीयपंथी शारीरिक चाचणी दोन जानेवारीपासून सुरू होणार का लेखी परीक्षा कोणत्या महिन्यात होईल सर्वप्रथम कोणत्या घटकाची मैदानी चाचणी सुरू होणार मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि मित्रांनो हा जो फोटो तुम्हाला दिसत आहे ना आता तर या फोटोचा स्क्रीनशॉट काढा मित्रांनो आत्ताच स्क्रीनशॉट काढा पहा तुम्हाला पंचवीस रुपये फोनपे किंवा पेने या नंबरवरती पाठवायचा आहे पहा फोनपेने किंवा गुगल पेने त्र्याण्णव पंचवीस बहात्तर चोवीस एकोणनव्वद या नंबरवरती तुम्हाला फक्त पंचवीस रुपये पाठवायचे आहे मित्रांनो मी तुम्हाला एकशे चार पेजेसची पी डी एफ पोलीस भरती भंडार पी डी एफ देणार आहे आणि पैसे पाठवल्याबाबत जो काही स्क्रीनशॉट आहे तुम्हाला या खालच्या नंबरवरती तो स्क्रीनशॉट टाकायचा आहे मित्रांनो लगेचच तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल मित्रांनो अत्यंत जबरदस्त ही पी डी एफ आहे जे परीक्षेला विचारले जाणार तेच आम्ही देणार त्यानंतर पुढे पहा विठ्ठल नागनाथ सरांचं पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि भाग दोन मित्रांनो दोघीही पुस्तक जबरदस्त आहेत आत्तापर्यंत खूप जणांनी हे पुस्तके घेतलेली आहेत मार्केटमध्ये एकच नंबर गाजत आहे एक नंबर गाजत आहे मित्रांनो हे दोघी पुस्तक मी स्वतः हे पुस्तक बघितलेले आहेत मित्रांनो आणि अत्यंत चांगली, चांगली मांडणी या पुस्तकमध्ये करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्हाला अनेक या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जे काही का नवीन प्रश्न आहेत पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्न देखील तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हे पुस्तके तुम्ही घेऊन टाका आजच चला मित्रांनो आता आपण सर्वप्रथम पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत पहिला जो प्रश्न आहे आपला ग्राउंड लांबणार का आता हा प्रश्न का आलेला आहे बघा ग्राउंड लांबणार का मित्रांनो बघा दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली ओके तर मित्रांनो हा एक ऐतिहासिक दिन आहे ऐतिहासिक दिवस आहे त्यामुळे मित्रांनो विद्यार्थी म्हणू लागले की दोन जानेवारी रोजी कसं शक्य आहे मैदानी चाचणी होईल म्हणून तर मित्रांनो तुम्हाला सांगतो यासाठी वेगळा स्टाफ असेल मित्रांनो आणि आपली मैदानी चाचणीसाठी वेगळा स्टाफ असेल त्यामुळे मित्रांनो तुमची जी काही मैदानी चाचणी आहे ना ग्राउंड आहे ना दोन जानेवारीपासूनच सुरू होईल दोन जानेवारी आता प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो दोन जानेवारीपासूनच सुरू होईल तुमचं ग्राउंड ओके आता प्रूफ काय आहे तुम्हाला दाखवतो हे पहा मित्रांनो प्रूफ तर गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालकचं एक परिपत्रक मागच्या वेळी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की दोन तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल म्हणून ग्राउंडला सुरुवात होईल म्हणून ओके त्यानंतर पुढे पहा पुढचा प्रश्न आहे तृतीयपंथी शारीरिक चाचणी दोन जानेवारीपासून सुरू होणार का मित्रांनो तृतीयपंथी शारीरिक चाचणीचे जे काही निकष आहेत ते अजूनपर्यंत समोर आलेले नाही आणि मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर जे काही शारीरिक चाचणीचे निकष आहे तृतीयपंथींचे ते जाहीर होणार आहे त्यामुळे दोन जानेवारीपर्यंत तृतीयपंथी शारीरिक चाचणी शक्य नाही लक्षात घ्या पुढचा प्रश्न पहा लेखी परीक्षा कोणत्या महिन्यात होईल मित्रांनो लेखी परीक्षा कोणत्या महिन्यात सुरू होईल आता तुम्हाला सांगितलं जात आहे की फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ग्राउंडला वेळ लागणार आहे ठीक आहे ग्राउंडला थोडा वेळ जास्त लागणार आहे मित्रांनो कारण खूप अर्ज आलेले आहेत त्यामुळे ग्राउंड सुरू होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने हॉल तिकीट येणार आहे अशी पण अपडेट मागच्या वेळी आलेली आहे टप्प्याटप्प्याने जरी हॉल तिकीट आले मित्रांनो तर मग हळूहळूपणे तुमची मैदानी चाचणी होणार आहे त्यामुळे मैदानी चाचणी जरी म्हणजे जास्त कालावधी प्रमाणात चालली तर मित्रांनो लेखी परीक्षा थोडी पुढे जाईल म्हणून मी तुम्हाला सांगतो आता मार्च महिना पकडून चला अंदाजेत सांगत आहे बरं का मार्च महिन्यापर्यंत तुमची लेखी परीक्षा होईल मित्रांनो लक्षात घ्या ओके हे तर हे कम्पम नाही मित्रांनो हे मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर पुढे पहा सर्वप्रथम कोणत्या घटकाची मैदानी चाचणी सुरू होईल मित्रांनो सर्वप्रथम चालकची मैदानी चाचणी सुरू होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे तर सर्वप्रथम चालकची मैदानी चाचणी सुरू होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मैदानी चाचणीवर फोकस ठेवा मित्रांनो हे जे काही प्रश्न होते या प्रश्नांचे उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत धन्यवाद